एके दिवशी गुरा या गावातील लाकूडतोड्या लाकूड तोडण्यासाठी निघाला. तो झाडावर बसला आणि फांदी कापू लागला. गावच्या पुरोहिताने ते बघितलं आणि त्याला बजावलं की ज्या फांदीवर तो बसलाय ती त्याने जर कापली तर तो पडून मरेल. लाकूडतोड्याने काय केलं हे जाणण्यासाठी इथिओपियातील ही धमाल गोष्ट ऐकूया. गोष्टीचं नाव आहे गुरा येथील लाकूडतोड्या. लेखिका वीणा शेषाद्री. चित्र काढली आहेत ग्रेस्ट्रोक आणि मराठीमध्ये अनुवाद केला आहे उत्कर्षा मनीष. हे प्रथम बुक्स प्रकाशनाचं पुस्तक आहे. एके दिवशी सकाळी गुरा नावाच्या गावातला लाकूडतोड्या जळणासाठी लाकडं तोडायला निघाला. तो चालत चालत नदीच्या काठावरच्या जैतून म्हणजेच ऑलिव्हच्या झाडांजवळ आला. झाडावर चढला आणि स्वतःला नीट सावरत सर्वात मोठ्या फांदीच्या टोकावर जाऊन बसला. ज्या फांदीवर तो बसला होता तीच फांदी आपल्या कुऱ्हाडीने कापू लागला. त्या गावचा पुरोहित तिथून जात होता. त्याने त्या लाकूडतोड्याला पाहिलं आणि त्याच्याशी बोलायला थांबला. अरे दादा, तू काय करतोयस? असं का कुणी लाकूड तोडतं? लाकूडतोड्याने उत्तर दिलं, अजून कोणती वेगळी पद्धत आहे का? लाकूड हवं असेल तर कुऱ्हाड उचलायची आणि खाड 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 लाकूड तोडायचं. अरे पण तू फांदीच्या टोकाला बसून तीच फांदी मधोमध तोडतोयस. फांदी तुटेल आणि ती तुटली की तू खाली पडून मरशील. पुरोहिताने त्याला बजावलं. लाकूडतोड्याला वाटलं पुरोहित मस्करी करतोय. तसाही लाकूडतोड्या हट्टी आणि आळशी होता. त्याला उठून दुसरीकडे बसायचं नव्हतं. शेवटी याला सांगून काही उपयोग होत नाहीये या विचाराने मान हलवत पुरोहित निघून गेला. लाकूडतोड्या जिथे बसला होता तिथेच बसून पुन्हा खाड 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 लाकूड तोडायला लागला. अचानक कडाड असा आवाज झाला आणि फांदी, लाकूडतोड्या आणि त्याची कुऱ्हाड सगळं खाली जमिनीवर कोसळलं. जमिनीवर आदळताच लाकूडतोड्याला चक्कर आली. त्याच्या सर्व शरीराला वेदना होत होत्या. आई आई ग देवा रे देवा, त्याला पुरोहिताचं बोलणं आठवलं. पुरोहित तीन गोष्टी म्हणाला होता, फांदी तुटेल, मी पडेन आणि मरेन. पुरोहिताचं बरोबर होतं. तो म्हटल्याप्रमाणे फांदी तुटली आणि मी पडलो सुद्धा. पुरोहित विद्वान आहे म्हणून तो जे जे बोलतोय ते सत्य असायलाच हवं. म्हणजे मी मेलो असलो पाहिजे. आपण मेलो आहोत याची त्याला खात्री पटली म्हणून तो डोळे मिटून निश्चित पडून राहिला. थोड्या वेळाने त्याचे मित्र आले आणि त्याला हाक मारली. तरीही तो स्तब्ध राहिला. त्यांनी त्याला हलवलं, त्याच्या तोंडावर पाणी मारलं, पण लाकूडतोड्या ना बोलला ना हल्ला. त्याचं ठाम मत झालं होतं की तो मेला आहे. त्याच्या मित्रांनी त्याला उभं करण्याचा प्रयत्न केला, पण लाकूडतोड्याला वाटलं मेलेला माणूस कसा उभा राहणार आणि तात्काळ अंग टाकून तो पुन्हा खाली पडला. आता त्याच्या मित्रांनाही पूर्ण खात्री पटली की तो मेला आहे म्हणून त्यांनी त्याला उचललं आणि गावाकडे घेऊन निघाले. माझी कुऱ्हाड उचला, लाकूडतोड्या ओरडला आणि त्यांनी कुऱ्हाड उचलली सुद्धा. पुढे रस्त्याला दोन वाटा फुटत होत्या. आता उजवीकडे जायचं की डावीकडे ते मित्रांना कळेना आणि ते तिथेच मोठमोठ्याने वाद घालायला लागले. त्रासून लाकूडतोड्या उठून बसला, काय शी, आणि त्याने वाट दाखवली. पुन्हा आडवा झाला आणि डोळे मिटले. त्याच्या मित्रांनी त्याला गावात नेलं. काय हुशार माणूस आहे हो, सर्व प्रश्नांची उत्तरं त्याला माहिती असायची. छ्या, तो मेला हे वाईटच आहे. ते लाकूडतोड्याच्या घरी पोहोचले. रडत आक्रोश करत लाकूडतोड्याची बायको आली. तिच्या मागोमाग काही गावकरी आले. त्याच्या अंगावर फांदी पडली आणि तो मेला. त्याचे मित्र समजावू लागले. नाही नाही नाही, लाकूडतोड्या ओरडला, किती वेळा तुम्हाला सांगायचं,
फांदीवर बसलो होतो आणि ती तुटली. कटकट 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 नुसती, उठत लाकूड तोड्या म्हणाला. कुऱ्हाड उचलली आणि घराबाहेर पडला. तुम्ही कुठे निघालात? त्याच्या बायकोने विचारलं. जळण्यासाठी लाकडं आणतो म्हणजे रात्रीचं जेवण करू शकशील, जाता जाता तो म्हणाला. किती चांगला माणूस आहे ना, मित्र कुजबुजले त्याचे. मरून सुद्धा आपलं कर्तव्य विसरला नाहीये तो. एका मूर्खाच्या संगतीत त्याच्यापेक्षाही मूर्ख लोक येतात असं म्हटलं जातं, ते काही उगाच नव्हे. गोष्ट संपली, पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना, मग या www.books-pip.com.